नमस्कार, आज दिनांक 6 नोव्हेंबर 2014, आजची तिथी कार्तिक पौर्णिमा, वार गुरुवार, दिनविशेष श्री गुरु नानक जयंती व महर्षी सुदर्शन जयंती। श्री गुरु नानक व महर्षी सुदर्शन यांना सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन। दिनविशेष मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा, सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। वाहतूक पोलिसांची दादागिरी, बस चालकाला बेदम मारहाण, बस चालकांनी केला निषेध, दूरदूर पर्यंत बसच्या रांगा। शांतता समितीची बैठक, डॉक्टर आंबेडकर यांच्या छायाचित्र अवमानना प्रकरणी झाली होती तोडफोड, शांतता कायम राखण्याचं पोलीस आयुक्तांचं आवाहन। श्री गुरु नानक जयंती साजरी, महर्षी सुदर्शनांनाही अभिवादन, महानगरपालिकेत भरगच्च कार्यक्रमात संत द्वयांना अभिवादन। आणि इंडियन रेडक्रॉस तर्फे दंत चिकित्सालय, कडबी बाजार मध्ये दंत रुग्णालयाला सुरुवात, मान्यवरांची उपस्थिती। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राइम वॉच। वाहतूक पोलिसांनी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। त्याच्या निषेधार्थ बस चालकांनी आपल्या बस मार्गावर जिथल्या तेथेच उभ्या केल्या। रेल्वे स्थानक मार्गाकडे येणारे तीनही मार्ग त्यामुळे खोळंबले, दूर दूर पर्यंत बसच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। शहर कोतवाली पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। बस स्थानकाच्या गेटवर गाडी उभी केल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी बस चालकाला बेदम मारहाण केली। 34 वर्षीय बस चालक शेख नूर अल्लाह चांदूर बाजारहून अमरावतीला बस घेऊन आले असता गेट पासून आजपर्यंत 3 वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांना बेदम मारलं। पहले वो नीचे उतर बोले, बाद में गेट खोला, दूसरे ने पकड़ा मेरे को और इसने पूरा मुंह सुला के मार के यहाँ तक लाया, तेरे उठाने में जमा करता बोले, मेरा कोई कुछ नहीं कर सकता बोले, मेरे को अधिकार दिए बोले मारते हुए लाने का। ऐसा किसने बोला आपको? गेट ऑफिस वाले ने, इंजन उसके स्टाफ वाले जितने भी आ रहे बोले हमारा कोई कुछ नहीं कर सकता बोले, हमारे को अधिकार दिए बोले, किसको मारते हुए लाएंगे बोले। हम बस चालकांनी या मारहाणीचा तीव्र निषेध केला। आपल्या बसे जिथल्या तिथे उभ्या केल्या। रेल्वे स्थानक चौकापासून बस स्थानकापर्यंत बसची रांगच रांग होती। दूरदूरपर्यंत बसेस एका पाठोपाठ एक उभ्या करून बस चालकांनी मारहाणीबद्दल संताप व्यक्त केला। रेल्वे स्थानक चौक ते इरविन मार्गावर व रेल्वे स्थानक चौकात उतरणाऱ्या पुलावरही बस उभ्या होत्या। मारहाण करणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांचं निलंबन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत एकही चालक व वाहक काम करणार नाही अशी कंबी या कर्मचाऱ्यांनी दिली, त्यामुळे तासभरापर्यंत हे मार्ग खोळंबले होते। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन देऊन परिस्थिती हाताळली। शहर कोतवाली पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे। वाहतूक कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा निषेध सर्वत्र होतो आहे। वडाळी नाक्यावरून अमरावती वर्धा बस जात असताना एका माथे फिरूने बसवर दगडफेक केली व काचा फोडल्या। सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चालक संजय महादेवराव गाडवे हे अमरावती आगारातील बस घेऊन जात असताना एका माथे फिरूने बसवर दगडफेक केली व काचा फोडल्या।
अमरावती वर्धा ही बस होती। वडाळी नाक्यावर गुरुवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली। या माथेफिरूचं नाव दीपक खडसे असून त्याला फ्रेझरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। बुधवारी यशोदानगर व बडनेरा नवी वस्तीत काही युवकांनी हैदोस घातला। डॉक्टर आंबेडकरांच्या छायाचित्राची अवमानना झाल्याबद्दल त्यांनी तोडफोड केली होती। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शांतता समितीची बैठक घेतली। या प्रकरणी 8 जणांना अटकही करण्यात आली आहे। शांतता राखण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे। बडनेरा नवी वस्ती यशोदा नगर ते दस्तूर नगर मार्ग आदी ठिकाणी काही समाज कंटकांनी हैदोस घातला, गाड्या दुकाने फोडली। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शांतता समितीची बैठक घेतली। पोलीस आयुक्त डॉक्टर मेकला, एसीपी सोमनाथ घारगे, गणेश अणे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व अधिकारी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर आंबेडकरांच्या छायाचित्राची अवमानना झाल्याबद्दल ही तोडफोड झाली, तेव्हा शांततेने हे प्रकरण हाताळावं असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे। तसंच बडनेरा नवी वस्तीतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे। कल जो यशोदा नगर आणि दस्तूर नगर में फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काही लोकांनी दहशत फैलाने के लिए कोशिश किया, कई दुकानों पर पथराव किया, एक दोन एसटी बसेस पर दगड़फेक किया, आणि 3-4 ठिकाणी टायर जलाया। ये गैरकानूनी है। जो कोई हुआ बाबा साहेब को लेकर फेसबुक में, ये हम निंदा करते हैं। आणि कानून के हिसाब से हमें गुन्हा दाखिल के लिए 294 आणि ये सायबर क्राईम सेलच्या मार्फतीने आम्ही मुंबईमध्ये एजन्सीज कॉन्टॅक्ट करून आम्ही पुढच्या कारवाई करणार आहोत। लेकिन अमरावती शहरामध्ये जो अशांती फैलाण्याची कोशिश कर रहे उनको पर हम कडक कारवाई करेंगे। मी सभी नागरिकों को आश्वासन दिलाना चाहता हूँ, अमरावती शांतपूर्वक शहर आहे, शांतपूर्वक रहेंगे, हम पूरा सक्षम है। कृपया जे कोई ऐसा शांतभंग करने के लिए जो कोशिश कर रहे वैसा प्रयत्न ना करें। महानगरपालिकेच्या हद्दीत कोणतीही अनधिकृत जाहिरात फलक लावू नये, लावल्यास न्यायालयीन आदेशानुसार मनपा बाजार परवाना विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे। यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे। यासाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे। अनधिकृत जाहिरातीसंबंधी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी हे क्रमांक आहेत। अमरावती महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरातीसंबंधी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी टोल फ्री क्रमांक 0721-267-3501 व 0721-257-6479 यावर अनधिकृत जाहिराती संबंधात तक्रार करता येईल। अमरावतीकर जनतेला विनंती आहे की त्यांनी या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा व मनपाला सहकार्य करावे। अनधिकृत जाहिरातीबाबत या नंबरवर त्यांनी तक्रार करू शकता। ब्लॉसम ग्रुपतर्फे 8 व 9 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणावर पुष्परचना प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। ब्लॉसमच्या प्रथेप्रमाणे एखाद्या थीमवर काही पुष्परचना सादर केल्या जाणार आहेत, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। सामाजिक प्रश्नांवर समस्यांवर संदेश प्रसारित करणाऱ्या पुष्परचना या प्रदर्शनात राहणार असून महापौरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। ब्लॉसमची अध्यक्ष आपल्या सगळ्यांनाच असं म्हणते आहे की 8 आणि 9 नोव्हेंबरला ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या आर्ट गॅलरीमध्ये विविध प्रकारच्या पुष्परचना त्याचं प्रदर्शन आम्ही आयोजित करतो आहे। नागरिकांनी हे प्रदर्शन अवश्य बघावं। वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शनं कशा प्रकारची असतात, रचना कशा प्रकारची असतात, प्रकार कशा प्रकारचे, फुलांचे किती विविध प्रकार असू शकतात, त्यातले इथं कुठले लावू शकतात। जेव्हा आम्ही वर्कशॉप घेतो तेव्हा सांगतो की अमरावतीत कुठली झाडं लागू शकतात। माझ्या घरी स्वतःच्या घरी अनेक प्रकारचे आणि या सगळ्यांच्याच घरी मोठ्या बागाच आहेत। जे काही घराच्या समोरचं कंपाऊंड आहे तिथे आम्ही बागा लावलेल्या आहेत आणि त्याचा सौंदर्य तर घराचं वाढवतच आहे पण त्यानुसार आम्ही रचना करतो। अनेक गोष्टी अशा आहे की ज्या आम्ही सगळ्या मिळून एकत्र मिळवतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो। काही नवीन दिसलं की ते आम्ही घेतो सगळ्याजणी। तर हे आवड एक निर्माण व्हावी सौंदर्याची आणि ताज्या फुलांच्याबद्दल किंवा जे काही जंगलात आपण फिरतो तेव्हा वाळलेली शुष्क असे झाडं असतात, पानं असतात, फुलं असतात, तर त्याचाही उपयोग कसा होऊ शकतो, त्यातून सौंदर्य कसा निर्माण होऊ शकतो, हा आमचा उद्देश आहे।
आणि पर्यावरणच तर आहेच, म्हणजे कुठल्याही प्रकारचे कृत्रिम गोष्टी प्लास्टिक वगैरे हे वापरू नये हे हा आमचा उद्देश। इंडियन रेडक्रॉस तर्फे कळबी बाजार येथे दंत चिकित्सालय सुरू करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला। कळबी बाजार येथे दंत चिकित्सालय सुरू करण्यात आला आहे। गुरुवारी इंडियन रेडक्रॉस तर्फे सुरू करण्यात आलेल्या या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला। इंडियन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष डॉक्टर मुरके, सचिव राजेंद्र लुणावत, संयोजक डॉक्टर अजीम खान, कोषाध्यक्ष रामेश्वर गग्गड, एसीपी तडवी, रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, सहसचिव संतोष गुप्ता, अशोकभाई जोशी, नगरसेवक हमीद शद्दा, कुसुम साहू यांच्यासह मान्यवर येथे उपस्थित होते। 1919 इंडियन रेडक्रॉसची स्थापना झाली आहे। सेवाभावी संस्था इंडियन रेडक्रॉसचं भवन 7 ऑगस्ट 1931 साली लेडी बटलर यांच्या हस्ते कळबी बाजारमध्ये बांधण्यात आलं। डॉक्टर सोहेल भोगानी है, हम लोग ने रेड क्रॉस सोसाइटी के द्वारा कळबी बाजार में गोलीपुरा दांत का दवाखाना स्टार्ट किया है। यहाँ पे रूट कनाल, दांत की सफाई, जैसे दांत निकलवाना, ऐसे हमने सभी दांतों से संबंधित और मुंह के संबंधित सभी बीमारियों का इलाज करवाना। युग पुरुष श्री गुरु नानक व महर्षी सुदर्शन यांची जयंती साजरी करण्यात आली। अमरावती महानगरपालिकेत गुरुनानक व महर्षी सुदर्शन यांना अभिवादन करण्यात आलं, त्यांची आरती पूजा करण्यात आली। अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुनानक जयंती व महर्षी सुदर्शन जयंतीचं पर्व साजरं करण्यात आलं। महापौर चरणजीत करुणंदा व उपायुक्तांनी या महात्म्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महापौर, उपायुक्त व अधिकाऱ्यांनी नागरिकांना गुरु नानक जयंती व महर्षी सुदर्शन यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। आज महर्षी सुदर्शन जयंती व गुरु नानक जयंतीच्या सर्व समाज बांधवांना माझ्या सर्व शुभेच्छा देते। महर्षी सुदर्शन आणि गुरु नानक यांच्या जयंती निमित्त माझ्या समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा। आज कार्तिक पौर्णिमा, आज गुरूंची जयंती, गुरु नानक जयंती व सुदर्शन महर्षी यांची जयंती निमित्त अमरावती वासियांना माझ्याकडून शुभेच्छा देतो। महर्षी सुदर्शन हे डुमार समाजाचे असून ते द्वापर युगातील संत आहेत। पांडवांनी केलेला राजसूय यज्ञ महर्षी सुदर्शन यांच्याशिवाय अपूर्ण राहिल्याचा उल्लेख पुराणात आढळतो। युगपुरुष गुरु नानकांनी मानवतेची शिकवण दिली आहे। त्यांनी लंगरची परंपरा सुरू केली जी समानता, नम्रता व बंधुभावाची शिकवण देते। Thank you.